फेरीतील सामने आपण या ठिकाणी पाहतोय. यानंतर मात्र ओमकार स्वट कोंबरबाळा आणि सरस्वती खालिंग या दोन संघादरम्यान हा सामना असेल. नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतर मात्र ओमकार स्वट कोंबरबाळा या संघाने या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय समोरील संघाला अर्थातच सरस्वती खालिंग या संघाला. तर खालिंग संघाचा संघाने एक आपण विनंती असेल की आपण आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची. त्याचबरोबर आपला बारावा प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये नक्कीच आलेला आहे. वेलकम. तर चला सामन्याला सुरुवात होते थोड्याच वेळात. नक्कीच ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस मात्र एक नवीन आवाज आपण या ठिकाणी ऐकूया. या स्पर्धेसाठी लाभलेले आमचे साथी समालोचक आणि चांगले मित्र माझे नक्कीच 3-in-1 मराठी हिंदी इंग्लिश तिन्ही भाषांवर ज्यांचं प्रभुत्व आहे अर्थातच संदीप बागुल सर. धन्यवाद संदेश. तो यहाँ पर मैच की शुरुआत दोनों बल्लेबाज आ चुके हैं. सरस्वती खालिंद और ओमकार स्पोर्ट्स कोंबरपाड़ा के बीच दोनों बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर और पहले ओवर के लिए आएंगे जिनका नाम है आतिश. आतिश कालेकर आएंगे पहला ओवर लेके और सामना करेंगे बल्लेबाज. माफ कीजिएगा तुषार के पास ओवर है. भूषण रहेंगे स्ट्राइक पर. नेहरू की पहली गेंद हवा में बॉलर बैक ड्राइव किया है. एक रन से अपना खाता खोला और साथ ही साथ अपने टीम का भी खाता खोला. हालांकि अच्छी प्लेसमेंट ढकेल दिया मिड ऑन पर. जब तक कलेक्ट नहीं किया तब तक वहां पर एक रन करने का मौका मिला. सुनहरा मौका मिला. केवल एक रन से अपना खाता टीम का खाता. अगली गेंद फुलर लेन की थी. कारपेट के सतह से गेंद जा रही है सीधी लॉन्ग ऑन रीजन पर. अच्छा ड्राइव किया उन्होंने. केवल एक रन मिलेगा. इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जहां पहुंचा है 2 पर. एक एक रन से यहां पर दोनों बल्लेबाजों ने अपना खाता खोला है. इस बीच वुडलैंड पर टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के काफी बाहर निकल चुके अंपायर द्वारा वाइड अतिरिक्त रन जुड़ता हुआ. पेस वहां पर निर्माण करने की कोशिश थी गेंदबाज की लेकिन रिस्ट जब उन्होंने रिलीज किया थोड़ा कंट्रोल्ड वहां पर नियंत्रण खो बैठे. अगली गेंद इस बीच फुलर लेंथ धकेल देना चाहते थे लेकिन अंपायर द्वारा वाइड. और इस ओवर में संदेश हमने देखा कि 2 वाइड अब तक इस गेंदबाज ने डाले हैं. इन 2 अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ हमारे स्कोरर बता रहे हैं 4 पर जाकर पहुंचा है बिना कोई विकेट के नुकसान पर. हालांकि यह पहला ओवर जारी तुषार द्वारा. फुलटॉस गेंद और बल्ले के बीचों बीच लिया गैप में से गेंद एक टप्पा खाकर सीमा रेखा पार 4 रन. आमंत्रित किया था देखिए बल्ले के बीचों बीच लिया. काफी टाइमिंग उनके पास था संदेश हमने देखा और दिशा दी. करारा स्ट्रोक खेला डीप स्क्वायर लेग. वहां पर खिलाड़ी तैनात थे लेकिन गेंद कैरी नहीं हुई. फुलटॉस गेंद का एक अच्छा फायदा उठाया भेज दिया 4 रन के लिए. स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है अभी 8 पर. अच्छी बल्लेबाजी का प्रदर्शन यहां पर भूषण द्वारा. सूझबूझ भरी बल्लेबाजी.
इस बीच फिर से एक बार ड्राइव किया है, 16 ओवर में बेहतरीन फील्डिंग, लेकिन साथ ही साथ उन्होंने एक रन भी पूरा किया, मौका था रन लेने का और उन्होंने वो बिल्कुल ही छोड़ा नहीं। हालांकि ये दोनों बल्लेबाज अपने आप को व्यस्त रखते हुए हर एक गेंद पर रन बनाने की कोशिश जारी है। इस बीच बड़ा स्ट्रोक प्रहार करना चाहते थे लेकिन बल्ले पर नहीं ले पाए, गेंद सीधी जाके शरीर से टकराई, थोड़ी टर्न जरूर हुई थी टप्पा खाने के बाद, अंदर आ चुकी थी उसी के कारण यहां पर बल्ले पर नहीं ले पाए। काफी समय बाद यह डॉट गेंद, स्कोर अभी भी रुका हुआ 9 पर। इस बीच वाले के बीचों बीच लिया हवा में गेंद और यह हवाई यात्रा 6 रन, स्क्वायर लेग के ऊपर से देखा हमने पहले ओवर में, हालांकि एक बेहतरीन ऑस्पिशियस स्टार्ट में तो कहूंगा संदेश, जो कि लिमिटेड ओवर्स में काफी महत्वपूर्ण रहते हैं रन, और यही यहां पर किया है भूषण ने, भूषण जो कि स्वयं अपने इंडिविजुअल स्कोर हो चुका है 6 और प्रशांत जो कि खेल रहे हैं 7 पर। नक्कीच बागुल सर, या ठिकाणी सुरुवात करून देताना या दोन्ही फलंदाज आपल्याला दिसून आले, तर पहिले षटक समाप्त झालेले आहे आणि पहिल्या षटकामध्ये कशा प्रकारे सुरुवात करून द्यावी किंवा पहिले षटक त्या षटकामध्ये कशा प्रकारे प्रहार व्हावा, नक्कीच त्याचे एक उत्तम उदाहरण पेश केलं या दोन्ही फलंदाजाने, त्याच्या जोरावर आपण धावसंख्या 15 पाहतोय, तर ओमकार स्फोट या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला होता तो मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तरी चुकीचा वाटतोय। जरूर, एक बात मैं जरूर कहूंगा संदेश यहाँ पर कि जैसे कि लिमिटेड ओवर्स में आप कितने भी कोशिश करेंगे रनों को रोकने के लिए, बल्लेबाज हावी होते हैं। हमेशा अक्सर हमने देखा है कि गेंद कम रहती है, ओवर्स कम रहते हैं और उस कम ओवर्स में ज्यादा से ज्यादा रन यहाँ पर बटोरने होते हैं विकेट को संभाल के, और यही यहाँ पर दोनों बल्लेबाजों ने किया है। भूषण जो कि खेल रहे इंडिविजुअल स्कोर हो चुका है उनका 6 और प्रशांत जो कि खेल रहे 7 रन बनाकर। दूसरे ओवर के लिए लाया गया है नरेश को, स्ट्राइक पर रहेंगे भूषण जो कि उन्होंने एक चौका लगाया था स्क्वायर लेग के पास उन्होंने चौका लगाया था, हालांकि यही कोशिश रहेगी, कुछ यहां पर विकेट नहीं गिरा है अभी तक, बिना कोई विकेट खोए हुए 15 रन बन चुके हैं नरेश द्वारा। नए ओवर की पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर टैप किया है, डीप पॉइंट पर क्षेत्ररक्षण तैनात नहीं थे, केवल वहां पर आकर कलेक्ट किया, तब तक एक रन लेने का मौका मिला और ऐसे मौके बिल्कुल ही छोड़ते नहीं है बल्लेबाज। हमने देखा इससे पहले भी शॉट एक्स्ट्रा ओवर में अच्छी फील्डिंग थी, स्ट्रेट उनके पास गई थी गेंद, फिर भी उन्होंने तेजी से रन पूरा किया था। हर एक रन यहां पर महत्वपूर्ण है दोनों बल्लेबाजों के लिए, अपनी टीम के लिए। ऑफ स्टंप के बाहर निकल चुकी थी गेंद, कट किया, बल्ले का मुंह काफी धीमी गति से खोला था, हालांकि जब तक वहां पर फील्डर तैनात थे कलेक्ट नहीं किया तब तक एक रन चुराने का मौका मिला, आसान से एक रन पूरा किया, एक एक दो दो रन के साथ अभी ये दोनों बल्लेबाज अच्छी साजिश, अच्छी पार्टनरशिप कर रहे हैं अपने टीम के लिए। इस एक रन के साथ स्कोर जो है 17 पर जाकर पहुंचा है बिना कोई विकेट के नुकसान पर। शॉर्ट पिच गेंद और टाइमिंग बढ़िया, हवा में गेंद थी लेकिन कैरी नहीं किया, वहां पर डीप फाइन लेग पर क्षेत्ररक्षक तैनात है, केवल एक रन, एक एक दो दो रन के साथ अपना स्कोर अपनी टीम को आगे लेके जा रहे हैं बल्लेबाज, स्वयं को यहां पर बिजी रखते हुए। स्ट्राइक पर रहेंगे अभी प्रशांत, शॉर्ट पिच गेंद रिवर्स करना चाहते थे, उनको पता था कोई खिलाड़ी वापस तैयार नहीं थे लेकिन हवा में गेंद, टाइमिंग बढ़िया नहीं थी और बार बार बच गए, हालांकि कोशिश बढ़िया थी, डिफिकल्ट कैच था लेकिन आखिरी क्षण तक वहां पर गेंद पर नजर कायम टिका कर रखी थी लेकिन नहीं ले पाए। दो रन यहां पर मुकम्मल किए इन दोनों रन के साथ, स्कोर जो है जा पहुंचा है 20 पर। हालांकि यहां पर अगर रनों पर रुकावट लानी होगी तो विकेट लेना काफी जरूरी रहेगा। इस बीच बल्ले के बीचों बीच लिया हवा में गेंद, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात और यह पहली सफलता गेंदबाज के लिए। नरेश जो कि उन्होंने इनवाइट किया था, फ्लाइटेड गेंद थी, हाफ वाली पर लिया,
टाइमिंग नहीं था, स्ट्रोक के पीछे ताकत नहीं थी और आखिरी देखा हमने आखिर में लॉन्ग ऑन पर जो खिलाड़ी तैनात थे जिन्होंने रोहन थे वहां पर। संदेश आप क्या कहेंगे इस कैच के बारे में? नक्कीच एक अप्रतिम झेल टिपला जातो त्या ठिकाणी रोहन या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून। नक्कीच आपण पाहिलं की या फटक्याचा जर विचार केला तर टायमिंग चुकीचा होता आणि फटका मागे तेवढी ताकद झोकता आली नव्हती, त्याच कारणास्तव या ठिकाणी चेंडू काही सीमारेषा बाहेर होऊ शकला नाही आणि रोहन त्या ठिकाणी एका उत्कृष्ट झेल टिपतोय, मात्र फलंदाजाला परतावं लागतंय। रिस्क लिया था वहां पर, हालांकि स्ट्रोक बढ़िया था लेकिन ताकत की कमी वहां पर जरूर दिखाई दी। नए बल्लेबाज आएंगे जिनका नाम है विद्यानंद। हालांकि प्रशांत जिन्होंने अपना काम करके वो पैवेलियन में लौट चुके हैं 10 रन बनाकर। इस बीच ऑफ स्टंप के बाहर थी, धकेल दिया था और ये 4 रन, थोड़ी हटबड़ाहट जरूर हुई थी। फील्डर जहां पर तैनात थे गेंद उनकी तरफ आई नहीं, बलून इन दी एयर। और अक्सर यहां पर देखा है हमने टेनिस क्रिकेट में स्कोर हो चुका है 1 विकेट के नुकसान पर 24, जब भी गेंद हवा में रहती है बलून इन दी एयर और अक्सर दिशा गेंद बदलती है और यही यहां पर दिखाई दिया। फील्डर उसी दिशा में खड़े थे लेकिन चकमा दिया गेंद ने और 4 रन के बाहर। इन दोनों दौर के समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 24 1 विकेट के नुकसान पर। और आने वाले दो ओवर के लिए मैं माइक्रोफोन पर आमंत्रित करता हूं जो कि एक बेहतरीन कमेंटेटर है, संदेश वखारे। खूब खूब धन्यवाद संदीप बागुल सर। तर 2 षटकाच्या समाप्ती नंतर आपण दाफलकर धावा पाहतोय, त्या म्हणजे माझे साथी गुणा लेखक प्रतीक शेट्टी सांगत आहेत की धावसंख्या 24 झालेले आहे। पहिल्या षटकामध्ये 15 धावा पाहिल्या होत्या, त्यानंतर मात्र कमबॅक करताना दिसून आला गोलंदाज नरेश आपल्या संघासाठी। नक्कीच नरेशने एक उत्कृष्ट षटक आतलं, एक गडी बाद करत 9 धावा खर्च केल्या, त्यानंतर मात्र तिसरं षटक आणि षटकातील पहिला चेंडू एक अप्रतिम चेंडू आतलतोय गोलंदाज अविनाश। नक्कीच वेगवान चेंडू, चेंडू पडल्यानंतर मात्र सरळला यष्टरक्षक कलेक्ट करतोय निर्धावच्या स्वरूपात, कोणत्या प्रकारची धाव नाही या चेंडूवर। तर पहिला चेंडू या ठिकाणी एका उत्कृष्ट पद्धतीने हाताळलाय अविनाश या गोलंदाजाने। तर पहिल्या षटकातील पुढील चेंडू, यावेळेस मात्र चेंडू आवेत आहे 9 मैल लास्ट ठिकाणी टप्पा गाठतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव देखील पूर्ण होते, धावसंख्या मात्र 2 ने पुढे सरकते, धावसंख्या आपण 26 पाहतोय। अविनाश याचा तिसरं षटक आणि षटकातील पुढील चेंडू, त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू, ब्लॉक होलचा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नव्हता, चेंडू मात्र पुन्हा एकदा निर्धाव जातोय। आपण एक वेगवान गोलंदाजी हाताळताना पाहतोय अविनाश याला, सुरेख चेंडू। या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज अवी याने, त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका, मात्र एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही एक नाही। आपण अविनाश याला पाहतोय षटकातील पुढील चेंडू, त्यावेळेस मात्र प्रहार होतोय चेंडूवर आणि चेंडू नक्कीच डीप सीमारेषा लगत एक अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहतोय आपण। नक्कीच 2 धावा त्या ठिकाणी वाचवतोय क्षेत्ररक्षक महेंद्र। आपण 2 धावाशी मात्र धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय, धावसंख्या धावफलकावर जमा झाली ती म्हणजे 29, 29 धावा झालेल्या आहेत षटकातील पुढील चेंडू, त्यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नव्हता, नक्कीच षटक समाप्तीचा इशारा होतोय। तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार 10 आपण 29 पाहतोय, एक उत्कृष्ट षटक आतलं या ठिकाणी गोलंदाज अविनाश याने, अवघ्या 5 धावा खर्च केल्या, नक्कीच सुरेख षटक आपण अविनाश याच्या मार्फत पाहिलं।
तर नवीन गोलंदाज यशपाल येतोय. नक्कीच शेवटचं षटक अंतिम षटक हाणामारीचं षटक असणार आहे आणि या हाणामारीच्या षटकात मात्र संघाचा संघनायक सतीश याने यशपाल याच्यावर विश्वास दाखवलाय. धावसंख्या आपण 29 पाहतोय 29. तर पाहूया या षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारतोय सरस्वती खालिंगा संघ. या षटकाचा विचार केला बागुल सर तर 12 ते 15 धावा जमा करण्यात यश आलं खालिंग संघाला, तर नक्कीच एक चांगली धावसंख्या मानली जाईल. हायेस्ट टोटल आपण या स्पर्धेचा जर विचार केला तर नक्कीच. अँड स्टील लास्ट ओव्हर इज देअर, सो आय थिंक दॅट द बॅट्समन विल डेफिनेटली ट्राय फॉर द मॅक्सिमम रन्स. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर ड्राईव्ह एकच धाव. आपण यशपाल याला पाहतोय नक्कीच सर एक षटक हजलतोय. षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय यशपाल. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आवे तर हे झेल खाली आवी, कोणत्या प्रकारची चुकी नाही. नक्कीच झेलच्या स्वरूपात गडी बाद होतोय आणि फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाखाली परततोय विद्यानंद. वेल ही हॅज टेकन अ ब्युटिफुल कॅच दॅट वॉज इन दी एअर. वेल द बॅट्समन ही इज नॉट क्लिअर, ही डिडंट क्लिअर द डिस्टन्स अँड दॅट्स व्हाय ही कम्स अंडरनीथ इट अँड टेकन अ ब्युटिफुल कॅच. दिस इज अ सॉफ्ट डिसमिसल. वेल संदेश, नाव द विकेट्स आर गोइंग, इन फॅक्ट इन्स्टेड ऑफ मेकिंग रन्स द विकेट्स आर फॉलिंग हिअर. Score on the board is just 30 with the loss of 2 wickets. Nakicha 30 dhav sankhya zalela ahe matra apan don gadi baad Saraswati Khaling ya sanghala patoy pun ekda Yashpal boltoy. Ya veles matra Surek chendu halkya hatane khelun kadtoy sata golandaj jo paryant chendu adavto tya darmyan falandaj mubha hoti ki ek dhav purna karel. Nakicha ek dhav purna zali ya tikani. आपण पहिलं षटक जर सोडलं तर त्यानंतर मात्र नरेश अवी या गोलंदाजाने फार आकर्षित केला, त्याचबरोबर यशपाल देखील सुरेखा गोलंदाजी हाताळतोय. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आवेत आहे, पुन्हा एकदा एक अप्रतिम झेल आणि फलंदाज मात्र बाद. वेल आय थिंक संदेश आय वुड से वन थिंग दॅट इफ यू वॉन्ट टू क्लिअर द डिस्टन्स यू नीड अ फोर्स with the strong bottom hand. If he wants to clear, that is very important because the tennis ball is there and to hit any boundary or six you need a lot of force and that is what the lack of force behind the strokes we have seen. Yashpal yavles matra adva patne khelun kadtoy chandu carpet cha sane jatoy deep mid wicket la uba aslela kshetrakshaka क्षेत्ररक्षण करतोय. त्या दरम्यान एकच धाव, एकापेक्षा अधिक काही एक नाही. शेवटचं षटक हे हाणामारीचं षटक असताना मात्र एकेरी धावांचा खेळ पाहतोय आपण सरस्वती खालिंग या संघाकडनं आणि एकेरी दुहेरी धावांमध्ये काही एक घडणार नाही. मोठे फटके खेळावे लागतील जरा मोठी धावसंख्या उभारायची असेल सरस्वती खालिंग या संघाला. त्या दरम्यान यशपाल बोलतोय. यावेळेस मात्र लव फुलटा चेंडू होता, चेंडू पॉइंट क्षेत्रात अडवला जातोय. त्या दरम्यान एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय. नक्कीच फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. भूषण स्कोर हो चुका है अब तक. चौतीस रन हो चुके, 34 रन्स. यानंतर मात्र भिंग शेख संघाचा संघनायक, त्याचबरोबर नक्षत्र चौधरवाडा संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचे. भिंग शेख संघाचा संघनायक त्याचबरोबर नक्षत्र 11 चौधरवाडा. तर चार षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर आपण धावा पाहतोय 33-34 धावांचं आव्हान असणार आहे. पाहूया या 34 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतोय ओमकार स्फोट कोंबरवाडा हा संघ की त्या उलट पलटवार करतोय का सरस्वती खालिंग हा संघ. नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवतील माझे साथी समालोचक, माझे एक जवळीक मित्र 3-in-1 संदीप बागुल सर. धन्यवाद संदेश. आपण पाहिलं की धावसंख्या झालेली आहे ती
33 आणि 34 धावांचं एक लक्ष्य माफक ठेवलेलं आहे प्रथम फलंदाजी करून सरस्वती या संघाने. खरं तर भूषण याने प्रशांत या दोघांनीही चांगली सुरुवात करून दिली होती आपल्या संघासाठी. भूषण जो की 14 धावांचं योगदान राहिलं, नंतर प्रशांत जे की 10 धावांचं त्याचं योगदान राहिलं आणि या दोघांच्या योगदानाने आपण पाहिलं की संघाची धावसंख्या जी आहे ही 33 जाऊन पोहोचली आणि इतर खेळाडू जे आहेत हवी तशी काही कामगिरी करू शकलेले नाही आहे. मात्र जी पहिली दोन षटकं होती ती खूप महत्त्वाची होती. पहिल्या दोन षटकांमध्ये अतिशय चांगल्या धावा आल्या. मी तर म्हणेन तुषारच्या पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. खूपच खर्चिक षटक होतं. नंतर नरेशला आणलं होतं. नरेश याने आपल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या आणि मात्र अविनाश आणि यशपाल या दोन षटकांमध्ये शेवटच्या कमीत कमी धावा खर्च करण्याचा त्या दोघांचा प्रयत्न राहिलेला आहे. तर षटकं कशी असावी या मर्यादित षटकांमध्ये, तर अशी असावी. कारण की अविनाश याने फक्त 5 धावा खर्च केल्या, यशपाल याने शेवटच्या षटकामध्ये 2 महत्त्वाची गडी बाद केली आणि 4 धावा खर्च केल्या. बिंगसेक संघाचा संघनायक आपण त्वरित यायचा नक्कीच आलेला आहे. आपण नाणेफेकी या दोन संघामध्ये करणार आहोत आणि नाणेफेकी करून घेतील योगेश पाटील जे की अतिशय जबरदस्त अस्खलित मराठीचे समालोचक आहेत. खूप खूप धन्यवाद बागुल सर. तर मित्रांनो आपण दुसऱ्या फेरीतील सामन्याकडे जात आहोत. बिंगसेक आणि नक्षत्र स्पोर्ट चौधरपाडा या दोन संघामध्ये आपण आज सामना पाहणार आहोत. तर मी विनंती करतो या नाणेफेकीसाठी नक्कीच ज्यांनी आम्हाला ट्रॉफ्या स्पॉन्सर केलेल्या आहेत, कुक्षेगावातील प्रसिद्ध उद्योगपती सन्मान्य रुपेश पाटील आणि शखर पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय. आपण व्यासपीठाखाली यायचं या दोन्ही संघाची नाणेफेकी आपल्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत. कुक्षेगावातील उपस्थित अतिशय प्रसिद्ध जोडी पाटील आणि शेखर पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकी करणार आहोत. तर आपण नाणेफेकीकडे लक्ष केलं तर एका बाजूने एन एन कंपनी आणि दुसऱ्या बाजूने लेट बंटी ज्युनियर ट्रॉफी 2018. तर सन्माननीय शेखर पाटील यांच्या शुभ हस्ते कॉल केला जातोय आणि नाणेफेकीचा कौल जातो या बिंग्स या संघाच्या बाजूने. तर मी मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर जाऊन व्हायचं आहे. आपलं धन्यवाद. तर नाणेफेकी जिंकलेले सामना आहे. पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच नक्षत्र स्पोर्ट चौधरपाडा संघाने चांगली कामगिरी केली. ग्रामीणचा संघ आपण पाहतो त्यांना खेळताना, तर त्या संघासमोर कशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न असेल तुमच्या संघाचा? आमच्याकडे मग चांगले प्लेयर आहे, आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. नाणेफेकी जिंकलेले, काय करण्याचा निर्णय असेल? शतरक्षण. याच्या पाठीमागचा काही उद्देश? ते गेम प्लॅन मध्ये. तर तुझी काय भूमिका असेल या सामन्यामध्ये? ते तर बघू मैदानात. तर त्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न. असा कुठला गोलंदाज आहे तुझ्या संघामध्ये की तो ट्रम्प कार्ड म्हणून ओळखला जाईल? चेतन आहे, कपिल आहे, ऋषी आहे. तर तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या सामन्यासाठी. नाणेफेकी आपण नक्कीच हरलेल्या, प्रथम फलंदाजी करायची आहे. नाणेफेकी तुझ्या संघासाठी महत्वाची होती का नाही? हा होती माझ्या संघासाठी. तर नाणेफेकी जिंकली असती तर तुझ्या संघाचा काय निर्णय आला असतं? ऑब्व्हियसली शत्ररक्षणच केलं असतं आम्ही सुद्धा. तर तुला फलंदाजी करायची आहे, तर या सामन्यामध्ये काही चेंजेस परिवर्तन पाहायला मिळेल की ते विनिंग कॉम्बिनेशन कडे आपण जाणार आहोत? बघू जसं प्लेयर येतील तसे. तर बिंगसेक संघाचा विचार केला तर तुही कधी त्या संघासमोर खेळलेला नाही, तर तुला सुद्धा त्या खेळाडूंचा काही क्रिकेट काय पाहायला मिळाला नाही, तर चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळू शकेल अशी आम्ही अपेक्षा करू शकतो का? हा हा, चांगला सामना करण्याचा प्रयत्न करू. आणि तसे बल्लेबाज पण आहेत आमच्याकडे, आम्ही खूप मोठा स्कोर बनवण्याचा. तर या स्पर्धेबद्दल काही दोन शब्द मनोगत व्यक्त करू शकतोस? खूप चांगलं आयोजन केलं आहे आणि धन्यवाद आम्हाला इथे प्रवेश दिल्याबद्दल बंटी ज्युनियर ट्रॉफी मध्ये. तर ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहात? हा, खूपच मोठी म्हणजे एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतो आणि खूपच एन्जॉय करतोय. तर तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तर टॉस बॉक्स कडून अशी बातमी येते की बिंगसेक संघाने नाणेफेकी जिंकलेले आहे. प्रथम शत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि नक्षत्र इंटरप्राइजेस चौधरपाडा संघाला फलंदाजी आमंत्रित. तर 10 कक्षामध्ये तिथे आमचे गुरु अतिशय सुलोचक
इंग्रजी हिंदी आणि मराठी भाषेतून आपल्याला समाचार ऐकायला मिळेल संदीप बागुल सर यांच्याकडे. बॅक टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद योगेश. तो लौट चलते है मैच की ओर. 34 रनों का लक्ष्य यहां पर पहले बल्लेबाजी करते वक्त रखा है सरस्वती कालिंग की टीम ने. और इस चुनौती के लिए स्वीकारा है. देखेंगे दोनों बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं महेंद्र और गवे आ चुके हैं. योगेश मैं तो जरूर कहूंगा हालांकि दो ओवर जो शुरुआत के रहेंगे वो काफी महत्वपूर्ण रहेंगे. ज्यादा से ज्यादा रन बटोरने होंगे. हालांकि भूषण और प्रशांत ने यही किया. पहले दो ओवर में अच्छे रन बनाए. पहले ओवर में 15 दूसरे ओवर में 9. तो मुझे ऐसा लगता है कि हालांकि शुरुआत काफी महत्वपूर्ण रहेगी. आप क्या कहेंगे इसके बारे में? जर आपण बघितलं बागुल सर तर चार षटकांचा विचार केला तर आव्हान जास्त मोठा नाही. जर कुठला एक गडी मात्र पहिल्या षटकामध्ये गमावला नाही आणि 10 किंवा त्यापेक्षा जास्त धावा जमा केल्या तर एक संधी आहे कमबॅक करू शकतो या ओमकार मित्र मंडळ या सामन्यामध्ये. जरूर यहां पर ये नॉकआउट सीरीज है. अगर आप एक बार हार जाते हैं तो फिर से आपको दोबारा मौका नहीं मिलेगा. तो लौट चलते हैं मैच की ओर. 34 रनों का लक्ष्य और इस चुनौती को पूरा करने के लिए दोनों बल्लेबाज आ चुके हैं. पहला ओवर जो कि लेके आ रहे हैं गेंदबाज जिनका नाम है हीरामन और सामना करेंगे बल्लेबाज महेंद्र गवे जो कि नॉन स्ट्राइक एंड पर रहेंगे. नेवर की पहली गेंद शॉर्ट पिच गेंद थी काफी तेज कर रहा हवा में गेंद लॉन्ग ऑफ के खिलाड़ी वहां पर तैनात थे. एक टप्पा खाकर गेंद को जब तक कलेक्ट नहीं किया और यहां पर मौका था लेकिन सुरक्षित अपने घर में जाके पहुंचे. योगेश आपने देखा कि पहले ही ओवर में पहले ही गेंद पर रिस्क लिया था. नक्की तो फटका चांगला होता परंतु सीमारेषा क्लियर करू शकला नाही. गॅप मध्ये फटका होता त्यामुळे क्षेत्ररक्षणाला मात्र संधी मिळाली नाही झेल घेण्यासाठी. परंतु चांगली सुरुवात म्हणेन कारण पहिल्या चेंडूवर दोन धावा पूर्ण केल्या. चांगली रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळाली खेळपट्टीवर. पहले स्ट्रोक पर यहां पर आक्रमकता दिखाई. इस बीच प्रहार करना चाहते थे लेकिन बल्ले पर नहीं ले पाए. तेज करार गेंद थी. शॉर्ट पिच गेंद को अगर आप तेज करार करते हैं तो कोई भी बल्लेबाज वहां पर खेल नहीं पाता. नक्कीच आपण जर असिंग रन रेट चा विचार केला तर प्रति षटकामध्ये 8.50 चे असिंग रेट आहे आणि या जर पहिल्या षटकाचा विचार केला तर कुठलाही घडी मात्र गमावला नाही. 8 किंवा 10 धावा जमा केल्या तर नक्कीच चांगला आव्हानाचा पाठलाग करण्याचा क्षमता आहे. मोठा प्रहार करण्याचा नक्कीच प्रयत्न झालाय. सॉफ्ट डिसमिसल होण्याची शक्यता. स्वतः गोलंदाज चेंडू खाली जातोय आणि पहिल्या षटकामध्ये ब्रेक थ्रो देण्यामध्ये यश प्राप्त करतोय. सुरेख जेल फलंदाज फेल. आपण एक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकता थोडासा उचली मिळाली होती चेंडूला. चेंडू हा वरच्या भागाला स्पर्श झाला बॅटच्या त्यामुळे मात्र जास्त दूरी निर्माण झाली नाही आणि संधी होती गोलंदाजाकडे. स्वतः गोलंदाज पाठीमागे वळून हा झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच चांगला झेल आणि चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये ओमकार सॉरी सरस्वती खालिंग संघाची. जरूर यहां पर विकेट लिया और आत्मविश्वास जरूर वहां पर बढ़ा है उनका. हालांकि जिस विकेट की जरूरत थी वही विकेट उन्होंने लिया है और विकेट के साथ अभी दूसरे बल्लेबाज आ चुके हैं जिनका नाम है नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर. हालांकि अभी रिस्पॉन्सिबिलिटी है यहां से बढ़ गई है. गुच्छों में विकेट लेने होंगे अगर इस मैच में अपना अस्तित्व टिकाना होगा. अच्छी शुरुआत हीरामन द्वारा अपने लिए अपने टीम के लिए. उन्होंने पहला ब्रेक थ्रू दिलाया है. लेफ्ट हैंड बल्लेबाज रहेंगे. ज्यादा से ज्यादा रन यहां पर कैसे बनेंगे कम से कम गेंदे में यही कोशिश रहेगी बल्लेबाजों की. इस बीच ब्लॉक होल में गेंद थी खेल के निकाला गैप में गेंद जा रही है. पहला रन तेजी से पूरा किया. दूसरे रन के लिए दौड़ना चाहेंगे और ये सुरक्षित अपने घर में जाके पहुंचे. पहला रन तेजी से लिया दूसरा रन भी वहां पर उन्होंने काफी तेजी से लिया और गैप में एक यहां पर खेल के निकाला था जब तक डीप कवर के खिलाड़ी डीप कवर में कवर नहीं करते तब तक दो रन लेने का मौका. इन दो रनों के साथ स्कोर जो है आगे बढ़ता हुआ एक विकेट के नुकसान पर 4 पर जाकर पहुंचा है. हीरामन फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पर शॉर्ट पिच गेंद थी लेग स्टंप के काफी बाहर निकल चुकी थी. अतिरिक्त रन वाइट के रूप में यहां पर अंपायर द्वारा वाइट का इशारा. इस वाइट के साथ स्कोर जो है आगे बढ़ता हुआ
पांच अक्सर योगेश मैंने देखा है कि अगर आप पेस निर्माण करने जाते हैं तो थोड़ा नियंत्रण वहां पर बिगड़ता हुआ दिखाई दिया है। थोड़ी सी दिशा है गोलंदाजी पहाय मिला डावेक्टी खूब बाहर चेंडू की फेकी गई होती। आता मात्र नक्की मोटा फरार करण्याचा इथे प्रयत्न झाला होता, परंतु संपर्क मात्र व्यवस्थित पाहायला मिळाला नाही। वाइड ऑफ मिडविकेट क्षेत्रामध्ये चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय त्या ठिकाणी आणि चांगली फेकी पाहायला मिळते। जोपर्यंत चेंडूची फेकी येत होती तोपर्यंत एक धाव सहजपणे पूर्ण करताना दोन्ही फलंदाज धावसंख्या एकने पुढे सरकताना 1-6। देखिए मैचेस में निवा और कैप्टन के गेंदे इस्तेमाल की जाती है, लगा यहाँ पर इस मैच में हमारा है गेंद इस्तेमाल की जा रही है। इस विशाल के हाथों से ढकल दिया ऑफ साइड पर डी पॉइंट पर क्षेत्र रक्षक वहां पर जब तक कलेक्ट कर नहीं लेते वहां पर एक रन लेने का मौका मिला। एक एक दो दो रन के साथ अपनी टीम के लिए टीम को आगे लेके जा रहे हैं दोनों बल्लेबाज। एक रन पहले ओवर के समाप्ति के बाद रन बन चुके हैं एक विकेट के नुकसान पर 7। क्या कहेंगे आप योगेश इसके बारे में? मित्र म्हणे ना गोलंदाजांनी कम बॅक केलेलं आहे, कारण अस्किंग रनरेटचा जर आपण विचार केला असता तर 8.50 अस्किंग रनरेट होती, परंतु ती सुद्धा धावसंख्ये पोहोचता आली नाही। आणि प्लस पॉईंट असतं की बागुलचा एक महत्वाचा गडी सुद्धा या षटकामध्ये भाग झालेला आहे। तर अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर नक्कीच हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळू शकतोय। निश्चित तौर पर यहां पर विकेट लेने होंगे। एक विकेट के नुकसान पर स्कोर हो चुका है 7। तर दुसऱ्या षटकाच्या डावाला इथे सुरुवात होतोय। गोलंदाज सज्ज होतोय विशाल एक युवा गोलंदाज आहे। तर पाहायचं कशा प्रकारे आपल्या गोलंदाजीसाठी सुरुवात करतोय। सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाचा विचार केला तर ग्रामीणचा संघ आपण पाहतो या स्पर्धेमध्ये खेळताना 33 धावा नक्कीच जमा केल्या होत्या फलंदाजी करताना। 34 धावांचं लक्ष ठेवण्यामध्ये नक्कीच यश आलेलं आहे ओमकार मित्रमंडळ संघासमोर। आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर नक्कीच थोडस समान समान कामगिरी पाहायला मिळते दोन्ही संघाकडून। सो विशाल हॅज बॉट इन टू द अटॅक आफ्टर फर्स्ट ओव्हर विद अ लॉस ऑफ 1 विकेट 7 रन्स ऑन द बोर्ड। अविनाश विल बी रिमेन ऑन इन स्ट्राइक। दिस वॉज अ वाइड द बॉल पिच्ड अप एंड दॅट गोज आउटसाइड ऑफ द लेग स्टंप एंड दॅट्स व्हाय द अंपायर गिव्स एक्स्ट्रा रन एड्स इन टू द स्कोर एंड द स्कोर मूव्स अप टू नाउ 8। Bowling is very important. See, they have not a more score on the board. Total 34 just. We cannot predict that which team is going to win. This is dancing down the wicket. The bowler and bats beaten by the batsman. Umpire gives its leg byes. And even that ball was really like a rocket. Just a single. Score is moving ahead 9 run. Vishal especially is a faster bowler who has brought into the attack for just stopping the runs. Now Rahul will be on the strike, left hand batsman. This was once again wide, umpire says. Back to back, 2 wides here. Sorry, this is not the previous delivery. Not a wide. The first one was wide. 2 extra run adds into the score. नक्कीच जर लक्ष्यापर्यंत जर थांबवायचं असेल फलंदाजांना तर अतिरिक्त धावांपासून वाचावं लागेल गोलंदाजांना, कारण या षटकाचा विचार केला तर 2 अवांतर धावा खर्च करतो या विशाल। The stump pulled in the air and that is beautifully connected, but not a timing bender stroke. He comes underneath the catch and taken a beautiful catch. Wicket number 2nd falls. नक्कीच आपण पाहू शकता एक्सचेंज रिप्ले मध्ये अकोट टाइपचा चेंडू होता, मात्र व्यवस्थित संपर्क त्या चेंडू आणि बॅट मध्ये पाहायला मिळाला नाही। डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर झेल पाहायला मिळतोय, कुठल्या प्रकारची चूक केली नाही। दुसरा मोठा धक्का लागतोय राहुलच्या माध्यमातून ओमकार मित्रमंडळ संघाला आणि नक्कीच कम बॅक करतोय असं म्हटलं तर वावगोष्ट ठरणार नाही बागुल सर, कारण बघितलं आपण 2 अतिरिक्त चेंडूची सुद्धा त्यांनी फेकी केली होती, त्यानंतर गोलंदाजीवर नियंत्रण ठेवला आणि एक ब्रेक थ्रो देण्यामध्ये नक्की त्याला यश आलेलं आहे। येस एक्झॅक्टली, ही इन्व्हायटेड, ही नोज दॅट द बॅट्समन विल डेफिनेटली गो फॉर द बिग स्ट्रोक अँड वी हॅव जस्ट सीन दॅट प्रिव्हियस स्ट्रोक देर वॉज नॉट अ मच फोर्स बिहाइंड दॅट स्ट्रोक इन द एअर, देर वॉज द बॉल वेंट हाय इन द एअर, मीन वाईल द
The fielder had a lot of time. He doesn't make any mistake. He takes a beautiful, that was a soft dismissal. The new batsman comes. His name is now Rohan. Let's see now what Rohan does for his team. He comes, the dancing down the wicket. There wasn't a much bounce, uneven bounce. I think he should have played from his place where the batsman rests his bat. The bowler is creating bounce. This was an excellent delivery, perfume delivery from him. Vishal is really famous for his fast ball. He has a pace. He really come back in this over. This was once again a wide. You can see Yogesh, three wide deliveries in his over. नक्कीच वार आणि पलटवार या षटकामध्ये पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावा सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि ज्या ज्या वेळी अतिरिक्त चेंडू होतोय त्या त्या वेळी त्यानंतर जो चेंडूची जी फेकी असते ती अचूक लेंथवर पाहायला मिळते. म्हणजे चांगले चेंडू सुद्धा पाहायला मिळाले, खराब चेंडू सुद्धा पाहायला मिळाले या षटकामध्ये. धावसंख्या पुढे सरकताना 2/12 चौथी धावांचं लक्ष आहे ओमकार मित्रमंडळ संघासमोर. आणि अजूनही जर जिंकण्यासाठी त्या धावांचा विचार केला तर अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. दुसरा षटक प्रगतीपदावर आपण पाहतोय विशालाच्या मार्फत. दिस वॉज ब्युटिफुल बॉल. दिस वॉज ही बीट्स टू द बॅट्समॅन. ही नोज एक्झॅक्टली, आय डोंट नो वाय ही गिव्ज एक्स्ट्रा. ही जस्ट नीड टू ब्रिंग द बॉल ऑन द लेंथ. इफ ही गेट्स द लेंथ आय थिंक द बॅट्समॅन विल डेफिनेटली कन्फ्युज अँड वी हॅव सीन दिस. He has a ability, he has a potential to ball good. And this is once again wide. I think our scorer will tell me how many wides he bowled in his over. 4 extra run. And I think Yogesh, this is not expected at this level. नक्की ज्या आपण जर चार धावा अवांतरित रूपाने बागुल सर बघितल्या आणि त्या चार धावा जर बॅटच्या स्वरूपामध्ये सुद्धा दिले असत्या तर चांगली गोलंदाजी आपण म्हणू शकलो असतो. परंतु इथे मात्र गचाळ गोलंदाजी पाहायला मिळतोय, खराब गोलंदाजी पाहायला मिळतोय विशालच्या माध्यमातून. अजून या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय असं वाटतंय की रिप्ले पाहायला मिळतोय. परंतु मित्रांनो असं काही घडत नाही. ही लाईव्ह क्रिकेट आपण पाहतोय आणि लाईव्ह चेंडूची फेकी करतोय विशाल. 5वा अतिरिक्त चेंडू या षटकामध्ये, 6 चेंडूंचा षटक असतोय. आणि आतापर्यंत जर विशालचा विचार केला तर या षटकामध्ये तब्बल 9 चेंडूंची फेकी केलेली आहे. अजून षटक पूर्ण झाला नाही, अजूनही 2 निर्णायक चेंडू हाताला लावावे लागतील. वेल आय कॅन सी दॅट, यू कॅन सी नॉट विशाल, ऑल द प्लेयर्स आर डिसअपॉइंटेड विथ हिज ओव्हर. द कॅप्टन डिडंट एक्सपेक्ट दिस फ्रॉम हिम. ही हॅज हँडेड हिम अ बॉल टू गेट टेक विकेट्स. दिस टाइम फ्लिक्ट ऑफ द रिस्ट, द फर्स्ट वन दे हॅव टेकन व्हेरी फास्ट. And the fieldsman comes there, collects it. There's only chance to take a single. Score is 14 with the loss of 2 wickets. I think 20 more runs required here. Yeah. 13 balls are there and 20 more runs required to win this match. Well, this is once again wide. Extra adds into the score. Until now, he has given 6 wides in his over. This is a longest over, I think, Yogesh. You can see 6 wide. This is not a joke. Is he going to create a record of what of wide deliveries? That is in the air and that didn't carry. There is a fielder at the short deep cover. The batsman is getting a chance to complete a single and after a long time this over ends. Vishal, who finishes his over after a long time, and I think the scorer will tell me how many balls he bowled. The score is 16 and he bowled 12 balls. This is the longest bowling in this tournament, I think, Yogesh. नक्कीच आपण जर एका षटकाचा विचार केला तर 7 चेंडूंचा षटक असतो बागुल सर. परंतु विशालाचा जर विचार केला तर 7 चेंडू फेकण्यासाठी तब्बल 12 चेंडूंची त्यांनी फेकी केली. खराब गोलंदाजी आपण पाहतो या षटकामध्ये. आणि अशा रीतीने 2 षटकांची समाप्ती झाली. 2
परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी की बागुल सर, सहा धावा आपण जर अतिरिक्त जर सोडल्या तर तीन धावा फक्त त्याने या षटकामध्ये खर्च केला. तर दोन्ही बाजून जर आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी म्हणू शकतोय आणि थोडीशी खराब गोलंदाजी सुद्धा म्हणू शकतोय. म्हणजे समान समान कामगिरी या षटकामध्ये पाहायला मिळाली. हॅलो, मला विद्यार्थी दशेतली आठवण येते की जेव्हा रिझल्ट यायचा तेव्हा स पास असं लिहिलं जायचं आणि ही जी गोलंदाजी आहे त्याला रिमार्क असेल स पास. तर दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 2-16 आणि या उर्वरित दोन षटकांकरता मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय एक मराठीचे अस्खलित समालोचक योगेश. खूप खूप धन्यवाद बागुल सर. तर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होतो या प्रशांत. तर उर्वरित 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल अजूनही ओंकार मित्रमंडळ संघाला. पहिला चेंडू थोडासा उचली घेणारा चेंडू होता, हलक्या हाताने खेळला पॉईंटच्या दिशेने, कव्हरच्या दिशेने एक धाव नक्कीच पूर्ण केली. संत फेके पाहायला मिळतो त्या ठिकाणी येऊन, खराब बॅकअप सुद्धा पाहायला मिळतो ज्या चेंडूवर एक धाव होती त्या चेंडूवर नक्कीच तिसरी धाव सुद्धा अतिशय वेगाने पूर्ण करताना. येस वेट नो, नक्कीच मित्रांनो हा कॉल देणं गरजेचं असतो ज्या ज्या वेळी आपण 2 धावा किंवा 3 धावा घेत असतो खेळपट्टीवर. आणि त्यानंतर मात्र नक्कीच चांगला कॉल इथे पाहायला मिळाला दोघांमध्ये, चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये पाहायला मिळाली. धावसंख्या 3 ने पुढे सरकताना 2-19. मित्रांनो यानंतर आपण एक बिग मॅच पाहणार आहोत दोन संघामध्ये, नक्षत्र चौधरपाडा आणि बिंगसेक. या दोन संघामध्ये बिंगसेक वन द टॉस चूज द फील्ड फर्स्ट अगेन्स्ट नक्षत्र स्पोर्ट चौधरपाडा. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत. अविनाश वारंवार मोठा फटका नक्कीच खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर पंच आमच्याकडे वळताना दोन्ही हात समांतर व्हाईटचा इशारा येतोय. तर या डावामध्ये विचार केला तर सरस्वती स्पोर्ट खालील संघाच्या गोलंदाजांचा तर आतापर्यंत 8 चेंडू आहेत ते अतिरिक्तच्या दिशेने फेकलेले आहेत. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होतोय, फलंदाज बीट झाला, त्यानंतर थोडस इष्टीरक्षकाकडून सुद्धा चुकी पाहायला मिळाली. चेंडू आणि बॅट मध्ये नक्कीच हलकासा स्पर्श मला वाटतं की पाहायला मिळाला होता नक्कीच. तरी धाव आपण जर बघितलं तर बॅटच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय धाव फलकावर धावसंख्या पुढे सरकते 2-21 लॉस ऑफ 2 विकेट. ओमकार मित्र मंडळ कोंबडपाडा. चेंडू येणे अगोदर फटका केला फलंदाजाने, चेंडूवर कुठल्याही प्रकारची नजर नव्हती. मित्रांनो ज्या ज्या वेळी आपल्याला मोठा फटका खेळायचा असतो पहिली जी नजर असते ती गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाज रिलीज करतोय आणि त्यानंतर खेळपट्टीवर कशाप्रमाणे चेंडू किती वेगाने येतो त्याच्याकडे नक्कीच लक्ष वेधला पाहिजे, त्यावेळी आपण एखादा मोठा फटका खेळू शकतोय. सुरेख चेंडू यार्कचा प्रयत्न, पंचांकडे दात, लेग बिफोर रूपाने पंचांचा बोट आकाशामध्ये, फलंदाज बाद होतोय. Well, Yogesh, he gets a punishment. He comes exactly in front of the stumps and the umpire doesn't make any mistake. He raises his hand and this is a very, very important wicket as far as bowling concern. Nakki, to apan bagitla tar perfect middle stumper la ha chendu lagla asta ani nakki to panchan kadun kutla hai prakar chi chuk pahala milali nahi. Well, in Taluka cricket, lots of players are coming forward. This is a good platform to the junior level players to come forward and you show your performance, you show your talent, and I think this is the tournament where you can come forward and for that only they have organized this tournament. Nakita apan pahu shakta atishay changla nirnay panchankanda karan ji pitching hoti ti nakita ujva ishti var hoti ani tyamule panchankanda kutlahi matra jasto vel lagla nahi falandala baad ghoshit karnyamadhe 8 चेंडू 13 धावांची आवश्यकता. परंतु फलंदाजाचा विचार केला बागुल सर तर प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, जसा जसा ज्यावेळी चेंडू होतो त्या दिशेने इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न होत नाही आणि तोच नुकसान इथे मात्र पाहायला मिळतोय ओंकार मित्रमंडळ संघाच्या फलंदाजांसमोर. तर या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक असेल, चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू ब्लॉक होलचा वेध घेणारा चेंडू होता, चेंडू इथे जमिनीच्या मार्गाने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, एका धाव घेण्यापासून मात्र वाचू शकला नाही. संत गतीने एक धाव पूर्ण केली आणि अशा रीतीने तिसरा षटकाचा डाव सुद्धा इथे समाप्त झाला. संघाची धावसंख्या बघितली तर 3-22 आणि उर्वरित 7 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रति चेंडू मागे 2 धावांचा असकिंग रन रेट आपण पाहणार आहोत.
तर नक्कीच एक आपण विचार केला तर स्लॉग षटक आपण यानंतर पाहणार आहोत. जर चॅलेंज क्रिकेट ग्राउंड तो विचार केला तर कधी कधी एका षटकामध्ये 3 ते 4 धावा सुद्धा होत नाही, आणि कधी कधी विचार केला तर 30 किंवा त्याच्यापेक्षा जर कमी धावसंख्या असती तर ती धावसंख्या सुद्धा होत असते. या ग्राउंडचं एक वैशिष्ट्य आहे आणि नक्कीच पाहायचं या 12 धावा जमा करण्यामध्ये यश येतोय का नाही, कारण आयोजक संघ आहे, होम क्रीडांगण आहे या संघाचं, आणि कशा प्रकारे फायदा उचलतो या पाण्यासारखं होतंय. यानंतर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत. पहिल्या नाणेफेकी झालेली आहे पहिल्या सामन्याची, बिंगसेक आणि नक्षत्र चोदरपडा. त्यानंतर दुसरा सामना असेल मित्रांनो दुसऱ्या फेरीमध्ये, धनेश इलेव्हन कुकसे आणि अभिमन्यू स्फोट. त्यानंतर तिसरा सामना आपण पाहणार आहोत चालू सामन्यातील विजय संघ आणि तर वैयक्तिक पहिलं संघाकडून चौथ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होतोय विद्यानंद. आशा पाटील स्टँड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता. पाहायचं काय घडतंय, कुठल्या संघाचं जय जयकार आणि कुठल्या संघाचा पराभव टळतोय, कारणही नाकआउट स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो. एकदा जर कुठला संघ हरला तर त्या संघाला परत एंट्री या स्पर्धेमध्ये मिळत नसते. पहिला चेंडू थोडासा खराब चेंडूची फेकी केली, कारण उजव्या इच्छेच्या खूपच बाहेरच्या दिशेने चेंडू वळला होता आणि अवांतर चेंडूने नक्कीच आपल्या षटकाला सुरुवात करतोय. नक्कीच यतीश शेलारची थोडीशी उणीव भासताना इथे मात्र सरस्वती स्फोट खालीन संघाला, काही कारणास्तव तो मात्र या संघामध्ये उपस्थित नाही. 7 चेंडू 11 धावा. आता मात्र मोठा प्रहार अतिशय सुरेख फटका, परंतु लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एका धावेपासून जास्त धाव खर्च केली नाही या चेंडू मागे, कमबॅक करतोय अतिरिक्त चेंडू फेकल्यानंतर गोलंदाज विद्यानंद. विद्यानंद याला मी जास्त गोलंदाजी नक्कीच करताना कधी पाहत नाही ग्रामीण क्रिकेटमध्ये, परंतु एक आश्चर्याची गोष्ट अशी की ज्युनियर स्पर्धेमध्ये तो गोलंदाजी साकारतोय आणि ती गोलंदाजी म्हणजे स्लॉग षटकामध्ये. नक्कीच संघनायकाने त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, तर पाहायचं कशाप्रकारे त्या विश्वासला सार्थ ठरतोय. एक चेंडू, चेंडूवर नजर नव्हती कुठल्या प्रकारची फलंदाजाची. नक्कीच फुल करण्याचा प्रयत्न केला होता अविनाशने, परंतु एक धाव इथे मात्र वाचू शकला नाही. धावसंख्या पुढे सरकते 3-25. अविनाशचा विचार केला तर आतापर्यंत 7 चेंडूचा त्याने सामना केला, 7 चेंडूमध्ये फक्त आपल्या संघाला 4 धावांचं योगदान देतोय. कुठल्याही प्रकारे मोठा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला नाही. सुरेख चेंडू, परंतु दिशाहीन गोलंदाजी ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. म्हणजे गुणलेखक सांगताना आतापर्यंत या सामन्यामध्ये तब्बल व्हाईटचे जर चेंडूची आपण जर मोजणी केली तर 10 चेंडू जे अतिरिक्त धाव आपण चेंडू पाहतोय तेही व्हाईटच्या स्वरूपामध्ये. आता मात्र आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता, या फटका चांगला होता परंतु दिशा मात्र चुकीची निवडली, कारण स्क्वेअर लेग मिडविकेट आणि मिडऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. मित्रांनो आपण एखादा बॉर्डरवर पाहतोय सैनिक आपली देशाची सुरक्षा करत असतात. धावसंख्या पुढे सरकते 3-27. अजूनही जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. नक्कीच हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत मी म्हटलं होतं या अगोदर रंगतदार पाहायला मिळेल. आता मात्र मोठा प्रहार पाहायला मिळतोय, परंतु लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सुरेख झेल पाहायला मिळतोय आणि फलंदाज अविनाशाची किली समाप्त. 8 चेंडूचा सामना केला, फक्त 4 धावांचं योगदान दिलं. बघितला उर्पित चेंडू होता, नक्कीच सफल झाला होता, मोठा प्रहार नक्कीच मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारची चूक पाहायला मिळाली नाही शत्ररक्षकाकडून. नक्कीच चॅलेंज क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मध्ये 10 फलंदाजांपैकी 1 फलंदाज सक्सेस होत असतो आणि 9 फलंदाज हे मात्र असतात. तर अंतिम 2 चेंडू शिल्लक, 2 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता असेल. अशाच प्रकारचा एक सामना मी पाहिला होता ढोले चषक 2018 मध्ये. 2 मध्ये 7 धावांची आवश्यकता होती, फलंदाजाने षटकार मारला होता, परंतु शेवटच्या चेंडूवर
एक धाव रुपेश याला मात्र करता आली नव्हती। तर दोन चेंडू सात धावांची आवश्यकता आहे। नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर सोनू उलटो चेंडू ओहो ये जागी साजल के घर छेरट पंचांचा इशारा नो आणि अशा रीतीने चेंडू शिवरेषेच्या बाहेर आणि सरस्वती स्पोर्ट खालिंग या स्पर्धेच्या बाहेर। मित्रांनो क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये कधी आपण भविष्यवाणी करू शकणार नाही। ज्याप्रमाणे हा सामना विजयश्री प्राप्त केला ओमकार मित्र मंडळ संघाने, आयोजक संघ होता, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन ओमकार मित्र मंडळ अँड हॅड लक सरस्वती स्पोर्ट खालिंग, मॅन ऑफ द मॅच। पाहिजे कुठल्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली या सामन्यामध्ये। मित्रांनो सामनाविरुद्ध विचार केला तर दोन ते तीन खेळाडू आमच्या नजरेसमोर होते, परंतु गोल्डन षटकार मॅन ऑफ द मॅच सोनू फ्रॉम ओमकार मित्र मंडळ। ओमकारला विनंती करतोय आपण व्यासपीठावर जायचंय सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी। त्या ठिकाणी आमचे सामनावीर साठी ज्यांनी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे मिस्टर शेखर पाटील आणि त्यांच्या समवेत रुपेश पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करेल। आपल्या शुभ हस्ते सामनावीर पुरस्कार म्हणून आपण खेळाडूला प्रदान करायचंय। नक्कीच आपण टीव्ही टेलिव्हिजन सेटवर कटआउट पाहू शकता। टॅलेंट कॅम्प्युटर नक्कीच आपला जर पुढे जायचं असेल तर आपण टॅलेंट कॅम्प्युटरशी संपर्क साधू शकता। सन्मान्य भरत पाटील साहेब, सन्मान्य निलकंठ विषय, त्याचप्रमाणे संदीप पाटील साहेब, पंकज देसले, त्याचप्रमाणे जगदीश कोर साहेब, संदीप काटोले, सर्वांचा आपण टेलिव्हिजन सेटवर कटआउट पाहू शकता, मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी। त्याचप्रमाणे सन्मान्य पांडुरंग धर्मा पाटील, श्रीकांतजी गायकर साहेब, दिलीप धर्मा पाटील, रुपेश दुंदाराम पाटील, शेखर मोतीराम पाटील, सुजित उर्फ पप्या ढोले,